कोल्हापूर मनेरमळा उचगाव येथील चेन मार्केटिंगच्या कार्यालयाला कोल्हापूर सिंधुदुर्गातील युवा शिवसैनिकांनी बुधवारी टाळे ठोकले चेन मार्केटिंगच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आंदोलकांनी चोप दिला त्याने तत्काळ फसवणूक झालेल्या काही तरुणांचे पैसे परत केले चेन मार्केटिंगमध्ये फसलेल्या काही तरुणांना गावी पाठविण्यात आले दरम्यान उर्वरित प्रशिक्षणार्थींना घरी जाण्यासाठी दबाव वाढला आहे फसवणूक झालेल्यांनी दोन दिवसात येथील कार्यालयातून पैसे घेऊन जावेत असे आवाहनही आंदोलकांनी केले उजगाव तालुका करवीर येथील मनेरमळ्यात चार वर्षांपासून चेन मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाते चौदा हजार रुपये भरून तरुणांना प्रोडक्ट्सची बॅग दिली जात होती त्यात दोन महिने राहण्याची व्यवस्था समाविष्ट होती सहा महिन्यात करोडपती व्हा या आमिषातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेरील तरुण या चेन मार्केटिंगच्या जाळ्यात ओढले गेले पण याबद्दल तक्रारी येत नव्हत्या एजंटच्या कार्यालयावरही आम्ही नोकरी देत नाही असा फलक आहे चेन मार्केटिंग संदर्भात तरुण भारत मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोकणातील पालकांनी मनेरमळा येथे धाव घेतली शिवसेना युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर एजंटला गाशा गुंडाळण्यास सांगितले त्यामुळे चेन मार्केटिंग मधील एजंट सह एजंट या परिसरातून पसार झाले आहेत त्यामुळे चेन मार्केटिंग मध्ये अडकलेल्या तरुणांना वाली कोण त्यांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा